लोकसभेच्या निवडणुकीत सगळीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याचं आणि हमीभाव मिळवून देण्याचं आश्वासन दिलं जातंय, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तर मिळत नाही आणि साधा खर्च झालेली मजुरीची देखील परतफेड होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. शिरूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांवर सध्या दुष्काळाच्या झळा सोसण्याची वेळ आली आहे. एकत्र शेतीत उत्पन्न कमी आणि त्यात कांद्याला योग्य भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कांदा लावल्यापासून त्याला जगण्यापासून मार्केटमध्ये विकायला येईपर्यंत अनेक खर्च शेतकऱ्याला असतात. शिवाय दिवसेंदिवस वाढती रोजंदारी देखील मोठा प्रश्न निर्माण करते. 200 ते 250 रुपये रोजंदारी देऊन कांद्याला मात्र 7 ते 8 रुपये किलोच्या भावाने देखील कोणी विचारत नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांनी करायचं काय, असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. शिरूरमधील शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये दिल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्च केलेली मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय. शेतमालाला हमीभाव मिळवून देऊ असं म्हणणाऱ्या उमेदवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरं चिंता आहे का? हमीभाव मिळवून देण्याचं आश्वासन यावर्षी तरी उमेदवार पाळतील का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.